नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. या ठिकाणी बालगंधर्व रंगमंदिराचा 55वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्धापन दिनाचे क्षणचित्र आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. आपल्याला जर पूर्ण कार्यक्रम बघायचा असेल तर आमचं फिल्मी बंड्या चॅनलचं लिंक आम्ही दिलेली आहे. आमचं यूट्यूबवरील फिल्मी बंड्या हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, त्यावर सर्व 3 दिवसाचा कार्यक्रम आम्ही दाखवत आहोत, दिलेला आहे. बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर तुम्हाला फक्त त्याचे क्षणचित्र बघायला मिळतील. ज्यांना कोणाला याचे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे त्यांनी फिल्मी बंड्या चॅनलवर जाऊन आमचा हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही प्रदर्शित केलेला आहे. मित्रांनो, या बालगंधर्व महोत्सवाचे आयोजक मेघराज राजेभोसले आपल्या बरोबर आहेत. सर, या कार्यक्रमाचं आयोजन आणि याची रूपरेषा कशा पद्धतीची? आज निश्चितच पुण्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील रंगभूमीवर कलाकारांसाठी आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्राचं लाडकं थिएटर आपण रंगमंदिर म्हणतो, बालगंधर्व रंगमंदिर, याचा 55वा वर्धापन दिन आहे आणि बालगंधर्व परिवारातर्फे हा 15वं वर्ष आहे. हे अतिशय दिमागदारपणे साजरा केला जाणार आहे. आता जस्ट माननीय आयुक्त साहेबांच्या हस्ते आणि बालगंधर्व यांचे सर्व वंशजांच्या हस्ते याचं पूजन करून सुरुवात होईल. 26, 27, 28 3 दिवस सर्व कलाप्रकार पुणेकर रसिकांसाठी विनामूल्य दाखवले जाणार आहेत आणि जवळजवळ 3 दिवसात वेगवेगळ्या कलाप्रकारातील 55 कलाकारांचा सत्कार या माध्यमातून होणार आहेत. माननीय उदयजी सामंतसाहेब उद्योगमंत्री, माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, स्थानिक सर्व आमदार, नगरसेवक आणि अनेक सेलिब्रिटी या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहे. माननीय ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना आज 4 वाजता जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. निश्चितच शिल्पकला, चित्रकलापासून कलेतील सर्व प्रकार या निमित्ताने पुणेकरांना पाहावंच मिळणार आहे. माझं आपल्या माध्यमातून एवढं आव्हान आहे की रसिकांनी या चांगल्या संगीत पर्वणीचा आस्वाद घ्यावा आणि सर्वांनी या कार्यक्रमाला जरूर यावं. मित्रांनो, हे होते या कार्यक्रम महोत्सवाचे आयोजक आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले. सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण वेळोवेळी भेटतच राहू आणि प्रेक्षकांना या संदर्भातली माहिती वेळोवेळी देत राहू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. पुण्यातील जे सांस्कृतिक केंद्र आहेत, या संपूर्ण केंद्रांचे जे प्रमुख आहेत विजय शिंदे आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल या महोत्सवाबद्दल? आता ह्या महोत्सवाचं आता मला बालगंधर्वने 2 वर्ष झालेले आहे. आता ह्या महोत्सवांचं 55 वर्ष झाले, 55 वर्ष वर्धापन दिन आहे. म्हणजे ह्या महोत्सवाचं खूप चांगला कार्यक्रम असतो, म्हणजे चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम करतात आणि मेघराज भैया आहेत, त्यांचं याचं म्हणजे मोठं योगदान असतं. त्यामुळे बालगंधर्वांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची मदत होते. मित्रांनो, शिंदेसाहेब आपल्याबरोबर आहेत. त्यांनी आता आपल्याला जे कला केंद्र आहेत त्यांचे ते प्रमुख आहेत. या माध्यमातून विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं जातं. शिंदेसाहेब नमस्कार, आपण आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आतमध्ये येत, आतमध्ये. मित्रांनो, आता आपण बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आहोत आणि बालगंधर्व हे जर नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या बालगंधर्वांच्या नातसून आपल्याबरोबर आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज हा जो महोत्सव आहे, 55वा महोत्सव आहे, जो बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हे केलेला आहे. बालगंधर्वांचं कार्य तुमच्यापर्यंत, तुम्ही नातसून आहात, कसं सांगाल आणि कशा ह्या महोत्सवाकडे बघता? नमस्कार, मी अनुराधा राजहंस. पुलंचं एक फार सुंदर वाक्य आहे की महाराष्ट्राला 3 व्यक्तिमत्व अतिशय प्रिय आहेत, शिवाजी महाराज, टिळक आणि बालगंधर्व. त्या नटसम्राट बालगंधर्वांची मी नातसून आहे. खरं म्हणजे याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. असं आहे ना की तब्बल 4 तप मराठी रसिकांच्या मनावर
त्यांनी एखाद्या सम्राटासारखं राज्य केलं आणि हे जे रंगमंदिर आहे बालगंधर्व रंगमंदिर त्याच्या भूमिपूजनाला बालगंधर्व उपस्थित होते. मला वाटतं असं रंगमंदिराचा एखादा वाढदिवस होणं आणि तोसुद्धा ज्यांच्या नावाने हे रंगमंदिर आहे त्यांच्या जन्मदिवशीच हे सुरू झालेलं आहे. दुर्दैवाने असं म्हणतात की त्यावेळेस बालगंधर्व हयात नव्हते जेव्हा या रंगमंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेला, पण त्या रंगमंदिराचा वाढदिवस आज केला जातो. आणि असं आहे ना की गंधर्वांच्या काळात म्हटलं जाईल की पुण्यातील अत्यंत आनंदाचा दिवस कोणता, तर असं म्हणायचं त्या काळात की सकाळी श्रीखंडपुरीचं सुग्रास जेवण, दुपारी वामकुशी, संध्याकाळी दादांचं म्हणजे लोकमान्यांचं व्याख्यान आणि रात्री गंधर्वांचं नाटक. त्याच धर्तीवर म्हणायचं झालं तर आजचा दिवस हा खरोखरच खूप आनंदाचा आहे. जसं गदिमा म्हणून गेलेत की जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई घेऊन तसा येई घेऊन कंठात गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. हे जरी खरं असलं तरी त्या बालगंधर्वांचा हा रंगमंदिराचा उत्सव एवढ्या जेव मोठ्या प्रमाणात होत आहे त्यावेळेला मला असं म्हणावं असं वाटतं आहे की मी जेव्हा हा महोत्सव इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात सादर केला जातो आहे तेव्हा असं म्हणावं असं वाटतं आहे की सुधेचा स्वाद अमृताची वाणी, सदैव ऐकावीत बालगंधर्वांची गाणी, रसिक मनातील हा मर्मबंधाचा ठेवा, असा बालगंधर्व पुन्हा पाहावा, असा बालगंधर्व पुन्हा पाहावा. एक छोटीशी खंत आहे माझ्या मनात की ज्या रंगभूमीवर त्यांनी संगीत रंगभूमीवर एखाद्या सम्राटासारखं राज्य केलं त्या संगीत रंगभूमीला आता थोडेसे काय म्हणायचं वाईट दिवस आलेले आहेत. आणि संगीत रंगभूमी हा आपल्या महाराष्ट्राचा ठेवा आहे, तर ही संगीत रंगभूमी जपली जावी. आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतो आहे पण ते काय खारीचा वाटा असल्यासारखं आहे, पण ही संगीत रंगभूमीला पुन्हा बहराचे दिवस यावेत आणि बालगंधर्वांचं नाव पुन्हा त्यांच्या काळात जो रंगभूमीला सुवर्ण दिन होता तो सुवर्ण काळ पुन्हा यावा असं मला बालगंधर्वांचे कुटुंबीय म्हणून अगदी मनापासून वाटतं. धन्यवाद. मित्रांनो, नाचून आपण ह्यांना ऐकलेलं आहे, बालगंधर्वांचे नाचून यांचं आपण जे आता ऐकलेलं आहे म्हणजे आपलं दुर्दैव आहे की आपण बालगंधर्वांना ऐकू शकलो नाही, परंतु त्यांची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये जर एवढे गुण असतील तर बालगंधर्वांमध्ये किती असतील. आपलं खरंच त्यांचं दर्शन किंवा त्यांचे गाणे ऐकणे आपल्याला शक्य झाले नाही, परंतु तुमच्या माध्यमातनं थोडे का होईना बालगंधर्व आम्हाला ऐकायला मिळाले. तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिली, आमच्याशी बोललात, धन्यवाद. बालगंधर्वांवर इतकं प्रेम करणारी लोकं होते म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा आज लोक इतकी प्रेम करतात तर त्या काळात बालगंधर्वांवर किती करत असतील, ही त्यांचीच पुण्यही आहे असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. मित्रांनो, बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल तुम्ही हा महोत्सवाबद्दल? आज आम्हाला अतिशय आनंद होतो एका गोष्टीचा की ज्या पुण्यनगरीमध्ये नटसम्राट बालगंधर्वांनी अवतार धारण केला, जन्म झाला, त्यांची 135वी जयंती आज चांगल्या मोठ्या प्रमाणावर या पुणे शहरामध्ये आणि विशेष करून ह्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ज्याचं भूमिपूजन खुद्द बालगंधर्वांनी केलेलं होतं अशा वास्तूमध्ये हा समारंभ साजरा होतो आहे. या गोष्टीबद्दल आम्हाला बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या संपूर्ण कार्यकारिणीला अतिशय आनंद वाटतो. आणि आता हा जो 3 दिवसाचा महोत्सव आहे ह्या 3 दिवसामध्ये अनेक कलाकारांचे सत्कार होणार आहेत, अनेक कलाकार आपला परफॉर्मन्स दाखवणार आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? बालगंधर्व म्हणजे फार मोठे कलाकार हिमालया एवढ्या उंचीचे, त्यामुळं कोणत्याही कलेचं कौतुक होणं याचा अर्थ बालगंधर्वांना श्रद्धांजली असं आम्ही मानतो. त्यामुळं सर्व क्षेत्रातल्या कलावंतांचा तुम्ही या ठिकाणी सन्मान करता आणि ही परंपरा गेली अनेक वर्ष चालू आहे हे आम्हाला माहिती आहे. 3-3 दिवस तुमचा हा महोत्सव चालतो आणि सर्व क्षेत्रातल्या कलावंतांचा अतिशय उत्तम प्रकारे आपण सर्व सन्मान करता, त्यांच्या कलेचा सत्कार हा खुद्द बालगंधर्वांचाच सत्कार आहे असंच आम्हाला वाटतं. या समारंभाबद्दल आम्हा सर्वांना फार मोठा अभिमान आहे. सुरेश साखवळकर, अध्यक्ष बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, धन्यवाद. जसं पर्यटन या ठिकाणी ओपन झाला, उघडला, तशा तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या वाजल्या याचा अर्थ या रंगमंदिरानं तुम्हा सगळ्यांना नेहमीच अगदी ज्या ज्या वेळेला तुम्ही
नटसम्राट बालगंधर्वांची आठवण केली की त्या वेळेला तुमच्या मनाला आनंद मिळाला आणि म्हणून तुमच्या टाळ्या वाजल्या. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या सोबत असणार आहे महाराष्ट्राचा लाडका नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य आणि सहकलाकार नृत्य नाट्य संगीताचा अनोखा कलाविष्कार अनोखा संगम या ठिकाणी संपन्न होतोय आणि खऱ्या अर्थाने या सोहळ्याची सुरुवात होते. Thank you.
मित्रांनो, जगदीश खेबुडकर यांची नात हरिद्र आपल्याबरोबर आहे. आजच्या या बालगंधर्व महोत्सवासंदर्भात आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये तिनं जो नृत्य सादर केलेलं आहे त्याविषयी आपण तिच्याशी बोलणार आहोत. नमस्कार, मी हरिद्रा महाजनी. बालगंधर्वाला 55 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मेघराज राजे भोसले साहेब आणि शोभा कुलकर्णी ताई यांनी आज आम्हाला आमची नृत्य प्रस्तुती करण्याची संधी दिली, त्याविषयी आम्ही त्यांचे आभारी आहोत. पुढच्या पुढील सर्व कार्यक्रमांना त्यांना शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, नृत्य नाट्य संगीताचे मयूर वैद्य आपल्याबरोबर आहेत. आता आपण त्यांच्याशी बोलूयात आणि या महोत्सवासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. नमस्कार, मी मयूर वैद्य. आज बालगंधर्व परिवारातर्फे 55वा हा वर्धापन दिन साजरा होतो आहे, यासाठी मी अतिशय आनंद आहे की तिथे मला म्हणजे आमची नृत्यकला प्रस्तुती करण्याची आज संधी मिळाली. आज आम्ही नृत्य नाट्यसंगीत असा हा प्रयोग केलेला आहे. नाट्यसंगीतांचं वेड तर सगळ्यांना आहे आणि खास करून गायकांना ज्यांनी बालगंधर्वांची गाणी ऐकली आहेत तर त्यांना नेहमी वाटतं की आम्ही कधीतरी परफॉर्म करावे, पण नर्तकांनासुद्धाही कमी वाटते आणि असं वाटतं की नृत्याच्या रूपाने आम्ही ह्या बालगंधर्वांना एक आम्ही काय म्हणतो एक गुरु म्हणजे पुष्पचरणी आदरांजली असं वाहू त्यांना. आणि खरंच हा हाच योग आहे, तो अतिशय सुंदर आहे. धनश्री कुलकर्णी गायिका, त्यांनी स्वतः नाट्यसंगीत गातात त्यामुळे त्यांच्या आवाजातनंही नाट्यसंगीतं त्यांनी मांडली आणि मी मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य माझी पत्नी आम्ही ती सादर केली नृत्याच्या स्वरूपात. याच्या नृत्य आणि नाट्यसंगीत याचा जो सुंदर मिलाप केला आम्ही तो प्रेक्षकांनाही तेवढाच आवडला, कारण इथे आलेले प्रेक्षक हे बालगंधर्व प्रेमी होते आणि त्यांना हा प्रयोग अतिशय आवडला याचा मला खरंच आनंद वाटतो आणि सगळी माझी गुरूंची कृपा आहे. हाच कार्यक्रम आम्ही 16 तारखेला 16 जूनला मोठ्या प्रमाणात करतो आहे, तर ते 16 जुलैला मोठ्या प्रमाणात करतो आहे, ते त्याचं हे संक्षिप्त रूप आज आम्ही त्यांच्या चरणी वाहिलं आहे. थँक्यू सो मच. मित्रांनो, हे होते पूर्वीच्या बालगंधर्वांचे जे नृत्य नाटिका होती किंवा नृत्य आविष्कार होते याची झलक दाखवणारे वैद्य सर. वैद्य सर, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संपर्क आमच्या चॅनलला भेट दिलीत, आमच्याशी बातचीत केलीत, धन्यवाद. नमस्कार, मी श्रावणी धोकटे आणि ही माझी बहीण मोठी बहीण वैष्णवी धोकटे. आम्ही स्वाती विनोद धोकटे यांच्या कन्या आहोत. आम्ही आत्ता जस्ट क्लासिकल फ्युजन सादर केलं आणि हे या आमच्या मैत्रिणी त्यांना घेऊन ही स्वरा सुर्वे. माझं नाव कल्याणी जंगम. माझं नाव आसावरी साळवे. माझं नाव नक्षत्रा चव्हाण. मी वैष्णवी. धन्यवाद. बालगंधर्व रंगमंदिराच्या 55व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बालगंधर्व परिवाराच्या वतीनं अध्यक्ष आदरणीय मेघराजराजे भोसले आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनसे असं स्वागत आहे. आपण जाणताच की आपल्या पुण्यनगरीची शान, आपला अभिमान, सांस्कृतिक क्षेत्राचं भूषण बालगंधर्व रंगमंदिर. नटसम्राट नारायणराव राजहंस यांच्या दैदिप्यमान संगीत कारकिर्दीला मानासमुद्रा म्हणून त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून बालगंधर्व रंगमंदिर बालगंधर्वांच्या जयंती दिनीस 26 जून 1968 डौलाला उभं राहिलं. आजपर्यंत या रंगमंदिराला 55 वर्ष पूर्ण झालेली आहे. बालगंधर्व परिवार अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व परिवार गेली 16 वर्ष या वास्तूचा वर्धापन दिन 16 मोठ्या दिमाखामध्ये साजरा करतोय आणि म्हणूनच बालगंधर्व रंगमंदिर 55व्या वर्धापन दिन 2023 ची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होते.
तुम्ही लावले बंद करावं. गॅलरी लाईनचा सन्मान करायला आणि आदरणीय भैयांच्या सोबतीला आम्ही आमंत्रित करतो आदरणीय वर्षा संगमनेर चौधरी यांना की आपणही हा सन्मान करावा. आज खरं तर आपलं प्रत्येकाचं भाग्य आहे की ज्या बालगंधर्वांनी आपल्या अभिनयानं आपल्या संगीत नाटकांनी अवघ्या विश्वाला व्यापून टाकलं त्याच घरातील एक नाव आज आपल्या सोबत साक्षात अनुराधाताई आपल्या सोबत आपले शास्त्रे सर्व टीमला मी आमंत्रित करतो. आदरणीय डिगडे सर मी आपण सगळ्या आपल्या सगळ्यांचा सन्मान ठिकाणी होतोय. या सगळ्यांना त्या ठिकाणी त्या सुंदर दैवताचं नाव ज्या उपरण्यावर ते हे उपरण आहे त्या सगळ्यांचा सन्मान होतोय. मागचं कॅमेरा येत नाही मला वाटतं आपल्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. आणि हे सांगतात पण ना इंग्रजीला सर्वांना विनंती आपण थोडस मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर मी अमरीश वंदना सादर केली अशा एक फोटो घ्या छान फोटो सर तुम्ही भारत मध्ये त्यांच्या परफॉर्मची सुरुवात जी झाली होती तुम्ही पाहिलं असेल की खेबुडकरांनीच अष्टविनायक चित्रपटासाठी जे लिखाण केलं जी गाणी लिहिली त्या गाण्याची जी सुरुवात होती त्या सुरुवातीनं खरं तर तिनं बालगंधर्वांनाही अभिवादन केलं आणि आपल्या आजोबांना सुद्धा अभिवादन केलं. मला वाटतं आपल्या टाळ्या या मुलांसाठी या मुलींसाठी एक जोरदार झाल्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आमच्या पदाधिकाऱ्यांच्या या मुली आहेत आणि आमचं भविष्य पुढील भविष्यातील हे कलाकार आहेत त्यांचं आपण खऱ्या अर्थानं स्वागत करूया त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊया.